हिंदू भाऊ नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन चालतो, तो भारताच्या संविधानावर विश्वास करतो. आज आपण म्हणत आहात सलोखा म्हणजे काय, सलोखा म्हणजे काय, संविधानाला तिलांजली द्यायची, संविधानाला निकाली करायचं का? संविधान संमत जर नसेल तर आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नाही. गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वैरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आणि जरंगे तुलाही मी सांगत आहे, हे असे हात आहे ना, हे हात नाही, हे तयार आहोत, संविधानाच्या भाषेनं तयार आहोत. आमची जी ताकद आहे ती संविधान आहे. तुझी जी ताकद आहे ती जी ताकद तू दाखवतोस ना ती अत्याचाराची आहे. आमची जी ताकद आहे ना ही संविधानाची ताकद आहे. संविधानाच्या नावाने त्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो. त्यामुळं येणाऱ्या काळात जरंगे की नाही चलेंगी आणि सामाजिक सलोखा दुसरं कोणी बिघडत नाही आहे. दिस इज द वन मॅन, हे असा माणूस आहे की समाजात नुसती तेढ निर्माण करत नाही आहे तर संविधानाला सुद्धा एका बाजूला हरताळ फासण्याचं काम. इनहॅलेशन ऑफ कास्ट आपण बघितलं असं डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक आहे. आज हा काय सांगतोय विकेंना संदर्भ देत आज तुमच्या चॅनलच्या बातम्यांमध्ये आहे की जात संपवायला निघालेत. अरे इनहॅलेशन ऑफ कास्ट जो वाचेल त्याला समजेल, हा वाचलेलाच नाहीये. हा मी मागेच म्हणालो होतो तसं बॉल असतो, त्या बॉल प्रमाणे हा गोल 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 तिकडून जे फीड केलं जातंय तिकडून जसं टाक गुगली टाक गुगली टाकतो, स्ट्रेट टाक स्ट्रेट टाकतो, हाफ क्रीज टाक हाफ क्रीज टाकतो, असा हा त्यांचा खेळाडू आहे. आणि खेळाडूची संविधानासमोर खेळापुरती चालते, संविधान बदलण्यासाठी चालत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.